नमस्कार स्वागत आहे आपले जय भारती मराठी रेसिपीमध्ये आज आपण खसखस आणि बदामचा पौष्टिक असा हलवा दाखवणार त्यासाठी लागणारं साहित्य पन्नास ग्राम खसखस घेतलेली -खस आहे बदाम घेतलेले आहे वीस दोन्ही भिजत घातलेले रात्रीच साखर घेतलेली आहे एक ते दीड चमचा दोन वेलची एक वाटी कोमट दूध बदाम पिस्ते आणि काजू हे कुटून घेतलं त्याच्यानंतर तूप घेतलेलं आहे आता बदामाची साल काढून घेतली खसखशीतलं -खस पूर्ण पाणी काढून दूध टाकून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं अगदी बारीक पेस्ट बनवायची आहे मऊ अशी आता आपण एका पॅनमध्ये तूप टाकून घेणार आणि ते भाजून घेणार आहे एक पाच ते सात मिनटं वेळ लागतो भाजायला रंग बदलेपर्यंत औषधी अशी ही रेसिपी आहे ज्यांना झोप येत नाही रात्री त्याच्यानंतर डोकेदुखी अर्धशिशी मायग्रेनचा त्रास त्यांच्यासाठी तर खूप उपयोगी अशी रेसिपी आहे पहाटे पहाटे हा शिरा बनवून खायचा खूप उपयोगी असा आहे पुन्हा लहान बाळाच्या मातेसाठी त्याच्यानंतर गर्भवती माता यांच्यासाठी पण खूप उपयोगी आहे आता छान भाजलेला आहे एक सात ते आठ मिनटं रंग पण बदलला त्यात कोमट दूध टाकून घेऊ आपण आणि शिजून घेऊ एक पाच ते सात मिनटं याला जास्त काही वेळ लागत नाही आपण तयार करून फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो जेव्हा पाहिजे तेव्हा आपण खाऊ शकतो ड्राय फ्रूट्स टाकले ड्राय फ्रूट्स हे ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकतात किंवा नाही टाकले तरी चालतात केसर टाकलं केसर टाकून हलून घ्यायचं त्याच्यानंतर वेलची पावडर टाकून घेऊ खूप छान अशी रेसिपी आहे झटपट तयार होते आणि ही लहान मुलांना पण दिली पाहिजे जे आजारातून उठलेले ज्यांचं वजन खूप कमी आहे त्यांच्यासाठी पण खूप उपयोगी अशी आहे तर पौष्टिक असा हा हलवा आहे तयार करून आपण फ्रीजमध्ये ठेवला तरी चालतो कधी पाहिजे तेव्हा आपण बनवून खाऊ शकतो साखर आपल्याला कमी टाकायची यामध्ये एक ते दीड चमचा साखर टाकली नाहीतर खूप गोड होतो आणि हलवून घ्यायचा आहे सारखा रंग बदलतो मस्त खूप छान असा लागतो टेस्ट पण एकदम मस्त भन्नाट अशी हे बघा रंग पण बदलला आणि तयार झालेला आहे तूप सुटलेलं आहे तुम्ही ही रेसिपी ट्राय करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार